नमस्कार आणि सुस्वागत. किशोरवयीन मुला मुलींसाठी किशोरवय या सत्राचं आयोजन केलं जात आहे. उपस्थित आहेत डॉक्टर नलिनी गायकवाड. मॅडम नमस्कार. तर आता जाणून घेऊया आपल्या आजच्या मार्गदर्शकांविषयी. आपले आजचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर नलिनी गायकवाड. डॉक्टर नलिनी गायकवाड या गेली 26 वर्ष सेंट लॉरेन्स हायस्कूल सांताक्रूज येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तसंच त्या यूट्यूब कंटेंट क्रिएटर सुद्धा आहेत. त्या एक उत्कृष्ट समुपदेशक आहेत. यशदा या पुण्यामधील संस्थेसोबतच महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये शासनाच्या विविध प्रशिक्षण संस्थांमधून त्या व्यवसाय मार्गदर्शन, किशोरवयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, ताणतणावाचं व्यवस्थापन अशा आणि अशा अनेक विविध विषयांवर उत्कृष्टपणे मार्गदर्शन करत आहेत. डॉक्टर नलिनी गायकवाड यांनी संपूर्ण शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलेलं आहे. आणि नलिनी गायकवाड मॅडम आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. ॲडोलसन्स म्हणजेच किशोरावस्था. किशोरावस्था म्हणजे मानवी जीवनातील अत्यंत महत्वाची अवस्था आहे. या अवस्थेत घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम जन्मभर टिकून राहतो. म्हणजे या अवस्थेमध्ये जे काही संस्कार मुलांवर होत राहतात त्या संस्कारांवर त्यांच्या आयुष्याला पुढचं वळण लागत असतं आणि म्हणून या वळणावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तर मला वाटते आपण आता नेमकं किशोरवय म्हणजे काय किंवा किशोरावस्था म्हणजे काय हे गायकवाड मॅडम कडूनच जाणून घेऊयात. नमस्कार. मी डॉक्टर नलिनी गायकवाड. आपण विषयाला सुरुवात करूया. मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. सुरुवातीला किशोरावस्था म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. तर आपण विषयाची सुरुवात करतो आहे की आपली जी भारतीय संस्कृती आहे ही अगदी विविधतेने नटलेली आहे. मग ह्या नटलेल्या संस्कृतीमध्ये ना खूप मुला मुलींवरची बंधने आहेत, त्यांची जबाबदाऱ्या आहेत, त्यांच्या अपेक्षा आहेत, त्यांच्या कामाचे प्राधान्य पण आहे. आणि ही सगळी सामाजिक मूल्य आणि विचारांची दिशा मग ती पिढीनुसार पण असते ना. हे सगळं आपण आता पाहूया. मी तुम्हाला एक माझी जी पीपीटी आहे ही शेअर करते आहे. त्या हिशोबाने आपण बघत जाऊया. किशोरवय, किशोरवय म्हणजेच किशोरावस्था. किशोरावस्था म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण ॲडोलन्स असं म्हणतो. आणि या ठिकाणी पिक्चरमध्ये तुम्ही पाहत आहेत की तरुण मुलं आणि मुली आपल्याला दिसत आहे. म्हणजेच ही जी आपली भारतीय संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये ह्या सगळ्यांच्या विचारांची दिशा, त्यांची अपेक्षा आणि पिढीनुसार कशा कशा ह्या जबाबदाऱ्या बदलत जातात त्या हिशोबाने आपण बघत जाऊया. या कुटुंबाबद्दलच्या निर्णय आणि त्यामध्ये आपल्या मित्रमैत्रिणी अशा अनेक गोष्टींचे हे परावर्तन असतं. आणि मग वास्तविक अशा अनेक गोष्टींमध्ये एक संस्कृती परंपरेची ही सगळं म्हणजे आपण जीवनशैली असते. ह्या जीवनशैलीमध्ये एक आपण पाहूया ते म्हणजे किशोरवय. आता मी स्लाइड मध्ये तुम्हाला अगदी बालपणापासून ते तारुण्यावस्था, त्याच्यानंतर वृद्धावस्था या सगळ्यांचा मुद्दाम पिक्चर त्या ठिकाणी दाखवलाय. या चौकडीमध्ये जेव्हा ही किशोरावस्था असते आणि ही किशोरावस्था जेव्हा ते एकत्र भेटतात, जनरली कुठे माहितीये, शाळा, कॉलेजेस या सर्व ठिकाणी ते एकत्र भेटत असतात. आणि मग जेव्हा हे एकत्र भेटतात त्यावेळी चर्चा होत असते ह्या सगळ्या अवस्थेची जी आपल्याला ह्या पिक्चरमध्ये दिसते आहे, या सर्व नियमांची जी आपल्याला त्या पिक्चरमध्ये दिसते. आपण त्यानंतर पुढच्या स्लाइडवरती बघूया की या नियमांची आणि मिळणाऱ्या विश्वासांचा हेवा एकमेकांना वाटू लागतो. कधी माहिती, जेव्हा स्वतःला मिळणाऱ्या सगळ्या महागड्या वस्तूंची एक फुल टू शाइनिंग करायची असं सगळ्यांना छान वाटत असत. आणि म्हणून आपण या किशोर अवस्थेमध्ये नेमकं आणि कधी आपल्याला काय काय होत ते आपण पाहू.
की व्यक्तीची किशोर अवस्थेमध्ये विकास घडून येत असताना वाढ आणि विकास या दोन गोष्टी होतात. पण नेमकं वाढ म्हणजे काय? तर बालकाच्या शरीराला डोळ्यांनी दिसणारा आणि मोजता येणारा जो बदल असतो ना, त्याला आपण वाढ म्हणतात. या स्लाइड मध्ये आपल्याला एक छोटा मुलगा दिसतो आणि त्याच्यानंतर दुसरा मोठा झाले. मग ही वाढ असते, ही शरीराची असते, मानसिक असते आणि शारीरिक असते. मग परिपक्वता आणि अध्ययन यामुळे बालकाच्या शरीरात आणि मानसिकतेमध्ये प्रगतीच्या दिशेने गुणात्मक आणि संख्यात्मक जो बदल होतो त्याला आपण विकास म्हणतो. म्हणून जे मानसी मॅडमने आपल्याला आज विचारलं की किशोरावस्था किंवा किशोर वय हे म्हणजे नेमकं काय आहे, तर या ठिकाणी जो बालकांमध्ये होणारे वाढ आणि विकास याचा जो दृष्टिकोन आपल्याला दिसत जातो त्याला किशोरावस्था असं म्हणतात. पूर्वीच्या काळी ना आपल्या मुलींचं वयात येणं ना कौतुकाचा विषय होता आणि मोठ्यांच्या दृष्टीने तर ना हा एक सोहळाच होता. आपण बघा की आई अगदी छानपणाने त्या छोट्या मुलीला समजवते आहे की या जगांमध्ये आपल्याला आणखीन किती किती गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि कशा पद्धतीने. त्यामुळे या ठिकाणी पूर्वीच्या काळी मुलीला वयात येणं ही खूप एक मोठी गोष्ट होती आणि तो सोहळाच होता. आणि हा वयात येण्याचा अर्थ ना एकदम छान आणि सुंदरपणे कळायचा, हळुवारपणे तिच्या जीवनात यायचा. जो काळ आहे हा काळ कुठेतरी हरवला आहे का? ज्या ठिकाणी या छोट्याशा मुली ज्या आहे ह्या सायकलिंग आणि हे सगळं करताना आपल्याला दिसत आहेत, तर आजच्या या दगदगीच्या जीवनामध्ये आणि पाश्चात्यांचं जे आपण अनुकरण करतोय ना, मग आपल्या पिढीला पाहताना आपल्याला या मुला मुलींना वयात येणं आणि त्यांचा नाजूक वाटेवरचा प्रवास आहे ना हा खरंच खूप गोंधळलेला की हा हे जे काय आहे हे वातावरण पूर्ण तणावपूर्ण. या ठिकाणी मुलगी आहे आणि आई आहे म्हणजे त्या मुलीला खूप सारे प्रश्न सतावत आहे आणि आई उभी आहे तिच्या समोर की काय बाबा ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती मुलगी एकटी शोधत आहे का, ती माझ्याबरोबर बोलत आहे का किंवा ती माझ्याशी डिस्कस करत आहे का, या सगळ्या गोष्टींचे प्रश्नांची उत्तरं आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कारण हा जो प्रवास आहे ना हा प्रवास अतिशय खडतळ, खूप गोंधळलेला, हा तणावपूर्ण आणि खुद्द त्या मुलांसाठी पण आहे आणि आपल्या मोठ्यांसाठी पण आहे. कारण आपली जी काही ही लाईफस्टाईल बदललेली आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येईल. पुढे आपण बघूया की ह्या मुलांचे आपण आई वडील तर आहोत पण असंख्य प्रश्न ह्या मुलांच्या समोर आपल्याकडे आणि सगळे प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. मग मला सांगा की ह्या आई वडिलांना हे शांतपणे निमूटपणे आपली जी पिढी होती ना म्हणजे आपली आई वडिलांची ही पिढी आपल्या आई वडिलांचं खूप शांतपणाने ऐकत होती, सगळं काही झेलणारे होते, खूप आज्ञाधारक होते. आणि मग ह्या आज्ञाधारक पिढीमध्ये आपल्याला कुठेतरी असं वाटतं का की ह्या मुलांच्या बरोबरीने आपण चालतो आहोत का किंवा आपण चालण्याचा प्रयत्न करत आहोत का? ही जी पिढी आहे ह्या पिढीमध्ये आपण शहाण्यासारखं वागणाऱ्यांना ह्या मुलांकडून ह्या पालकत्वाच्या परीक्षेत आपण कुठेतरी नापास होतोय का आपल्याला असं वाटतंय का? पण मी म्हणते दुःख नापास होण्याचं नाही तर दुःख आपल्याला काहीतरी न उमगण्याचं आहे का? आपलं हे विभक्त कुटुंब पद्धती आहे. या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आपण पाहतोय की एक मुलगा किंवा एक मुलगी आणि आई बाबा आणि त्याच भोवती हे सारं आपलं कुटुंब गुंगावत असत. मग या ठिकाणी या नात्यामध्ये या गुंतागुंतीमध्ये मोठ्यांच्या अवस्थेमध्ये या ज्या किशोरावस्थेमधली जी मुलं आहेत या मुलांना बहरताना किंवा आनंद घेताना खराच तो आनंद मिळतोय का हो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण इथे घेणार आहोत. म्हणजे ही मुलं या ठिकाणी आपल्याला दिसते की आई असं चुप्प बसा आणि तो मुलगा जोरात ओरडतो आहे हे सगळं सगळं आपल्याला तिथे दिसत आहे. मग
आपल्याला खरं म्हणायचं तर हा आपले हे आपले संस्कार आहेत का? या मुलांचा हा जो प्रवास आहे, बघा या ठिकाणी आपण एक एक जर पिक्चर पाहिलं तर ती मुलगी जी आहे ती स्वतःला निहारते आहे, कुठेतरी मला इकडे पिंपल्स झाले का, इकडे हे झालंय का असं, आणि तो मुलगा जो आहे तो मस्तपैकी आपली बॉडी तयार झालेली आहे ती पाहतो आहे, बाकीची जी मुलं आहे दोघी जणी ज्या मुली आहेत ह्या मस्तपैकी छान आपल्या स्टाईल मध्ये गप्पा मारत आहेत, दोन मुलं मस्त मागे फिरून मध्येच एकदा बघतायत. म्हणजेच काय की ही जी अवस्था आहे ना, या अवस्थेला एक सुंदर असं स्थान आहे आपल्या आयुष्यात, आणि ती प्रौढांग अवस्था म्हणजे ती तितकीच रोमांचकारी असते, तितकीच सुंदर असते, तितकीच आकर्षक असते, आणि ती आकर्षक एवढी असते ना की अंगात खूप काही शक्ती भरलेली, आणि असं मग असं वाटतं की आपण काय करावं, पण ह्या सगळ्या काय करण्याच्या ह्याच्यात ना खूप सारा गोंधळलेलो असतो आपण, आणि मग हा गोंधळणारा बेभान हुरहुरीचा आणि खूप शिकण्याचा आणि स्वतःला आजमावण्याचा, बरं का, इथे मी कोण आहे बघा असं ताकदीने त्यांनी दाखवलेलं आहे, किंवा किती सुंदर मी, अशा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि कधी जर जमलं नाही ना तर इथे पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आणि सर्वांनाच मी सांगू इच्छिते की अशी मुलं काय होतात मग डायरेक्ट निराशेच्या गर्दीत सुद्धा जातात, आणि थोडक्यात काय तर ह्या साऱ्या भावनिक आणि मानसिक आणि शारीरिक उलाढालींचा या कृतीने ढास घेऊन भरलेला हा किशोर वय. ह्या किशोर वयांमध्ये आणखीन काय होतं आता आपण पाहूया. सुरुवातीला आपण किशोर वयांमध्ये काय काय लक्षणं दिसतात ही आपण पाहूया, की मग काय होतं हे मस्त पैकी कॉलेजच्या कट्ट्यावरती बसलेले आहेत बघा, छान पैकी गप्पा, कुणी काय खाताय तर कुणी एकमेकांना सांगतंय, म्हणजे ही मुलं आहे ना हा मुलांच्या वाढीचा टप्पा म्हणजेच किशोर वय, आणि ही किशोर अवस्था म्हणजे ही मुलं जी असतात ना त्यांची लक्षणं काय, तर ही कशी ओळखली जातात, ही मुलं एकदम अचानक कधीतरी आतापर्यंत खूप अज्ञानी असतात आणि मग अचानक ती उद्धट वागायला लागतात, ती स्वतःच्याच विचारांमध्ये हरवलेली असतात, स्वप्नात हरवलेली असतात. पुढच्या जर ह्या स्लाइड मधल्या आपण मुली बघितल्या तर त्या मुलींना आपण बघतो की मुली आणि मुलं ही छानशी खेळत असतात, मोठ्यांना आवरत नाही ना त्यांना दादही देत नाही, स्वतःची मुले जी असतात ती बासणात गुंडाळून ठेवतात, स्वतःची ताकद आणि क्षमता त्यांना चाचपवायची असते, स्वातंत्र्याची ओढ असते त्यांना, करू द्या आम्हाला सगळं काही, खूप मोठे झालेलं आहे, छानस दिसायला लागायचंय आम्हाला आणि छान दिसतोय बघा. पुढे आपण पाहूया स्वतःचे निर्णय की ह्यांना स्वतःच घ्यायचे असतात, त्याच्यामुळे ते बोलतात कोणाला, एकमेकांशी कानात काय, छानपैकी गप्पा काय, मस्तपैकी एखाद्या गोष्टीविषयी त्यांना एकदम झपाटलेपणा असतो, आणि स्वतःच्याच ग्रुपमध्ये आम्ही उठून दिसावं असं त्यांना वाटतं. पुढच्या ठिकाणी आपण बघूया की या मुलांना सारखं असं वाटतं की मुलींनी आपल्याकडे बघावं आणि मुलींनाही असं वाटतं की मुलांनीच दाद. आता ही सगळी झाली लक्षणं. आता ह्या स्लाइड मध्ये आपण पाहतो आहे की एक पालक आहे, आई आहे, आणि ती त्या मुलीला काही समजवून सांगते, पण मुलीने चक्क कानामध्ये हात, बोट जी आहेत ती बोट घातलेली आहेत, हात ठेवले त्या कानावरती, आणि आई अगदी जोर जोरात बोलते आहे, पण हे कितपत योग्य आहे. तर आपण या ठिकाणी बघूया ह्या मुलांना जर आपल्याला समजून घ्यायचं तर आपण त्यांच्यावरती असं ओरडलेलं चालणार आहे का, आपण त्यांचे जे काही त्यांचं म्हणणं आहे ते जर आपण ऐकून घेतलं नाही किंवा ते समजवून घेतलं नाही तर काय अवस्था होईल आपण पुढे पाहूया. ह्यातून ही लिस्ट जी आहे ना या किशोर अवस्थेची, ही लिस्ट कधी न संपणार. अगदी सुरुवातीला मॅडमनी सांगितलं की ह्यामध्ये आणखीन कितीही तुम्ही ऍडिशनल केलं तरीही लिस्ट न संपणार. आणि ह्या खेळत्या वयातल्या ह्या ज्या मुली आहेत ह्या मुलींकडे आपण पाहून बघूया की आज आपल्या पालकांना नेमकं कसली गरज आहे. पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूया की आज आमच्या पालकांना त्यांना समजवून घेण्याची गरज आहे.
त्यांच्यावरती ओरडण्याची नाही, किंवा त्यांचे कानाची जी हाताची जी बोट आहे ती कानात केली नाही पाहिजे. म्हणजे त्या मुलींना आपण समजावून द्या, त्या मुलांना आपण समजावून द्या, कारण हे किशोर वय जे आहे हे किशोर वय समजवण्याचा, समजून घेण्याचा आहे. म्हणून त्यांना जर तुम्ही समजवून घेतलं तर ते अधिक वाघ. या ठिकाणी एक मी तुम्हाला सांगू इच्छित, ह्यांच्या भावनेचा हा स्टॉक आहे आणि ही बँक आहे पूर्ण भावनेची. आणि ह्या बँक मध्ये ना आई आणि बाबा ह्या दोघांनी डिपॉझिट करायचं असतं. पण होतं काय मी तुम्हाला सांगते, नेहमी आईचे मात्र चेक पास होतात ना, पण बाबांचे होत नाही. आणि ह्याला कारण आपण कुठेतरी आहोत का? म्हणून मी म्हटलं की आपण या पालकत्वामध्ये नापास होता का म्हणे, मग ही कारण आपण शोधून काढूया. तर आपण पुढे बघूया की आता बघा, हे बाबा जे आहेत त्या मुलाच्या अभ्यासामध्ये त्याला मदत करत आणि त्या ठिकाणी तेही अगदी हसत खेळत. एक छोटस उदाहरण तुम्हाला देते ना, अगदी आपण ज्यावेळेस एकत्र जेवायला बसतो, जनरली मुंबई सारख्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बघतो की दुपारची वेळ नाही पण रात्रीचं डिनर मात्र ना आपण बऱ्याच वेळा एकत्र घेण्याचा प्रयत्न करतो. आणि या ठिकाणी जर अगदी जेवणाच्या टेबलावरती बसल्यानंतर आई म्हणते की मला दिवसभरात ऑफिसमधनं वेळ मिळत नाही, मग मला आता सांग तुझं होमवर्क काय आहे. जेवणाचा पहिलाच घास घेताना जर अभ्यासाचा विषय काढला तर संपलं. म्हणून म्हंटल की हे जे मी आज तुम्हाला पिक्चर दाखवलेलं आहे, इथे बाबा जे आहेत ते बाबा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अतिशय मन मिळावून. मग आमच्या पालकांना प्रश्न असं पडेल की मॅडम म्हणजे ह्यांना अभ्यासाचं विचारायचंच नाही का, किंवा आम्हाला आमच्या दगादगीच्या जीवनातनं किंवा कामातनं आम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही त्या मुलांशी बोलतो, मग या मुलांना आम्ही बोलायचं नाही का? नक्कीच बोलायचं, पण त्यांचे मित्र आणि या मित्रमैत्रिणीमध्ये जे तसे गप्पा मारतात या मित्रमंडळीमध्ये आपण तशी त्यांच्या बरोबर. कारण काय होतं की बऱ्याच पालकांचं माझ्याकडे म्हणणं असतं की या ठिकाणी बाबा जे आहेत ना ते इतके चांगले मित्र झालेले आहेत. म्हणून मी म्हटलं की बाबांची चेक का पास होत नाही, आता नक्कीच हे चेक आहे आईपेक्षा अगोदर पास होणाऱ्यातल्या. की बऱ्याचशा पालकांचं म्हणणं असतं की माझा मुलगा आहे हा अगदी एकटाच एक म्हणजे एकाग्र चित्तेने असा कुठेतरी बघत असतो किंवा स्वतः गुंगीत असतो. आणि मग मला प्रश्न पडतो की माझ्या मुलाशी मी कुठल्या विषयावरती बोलायचं, त्यांना कुठले विषय आवडतात नेमके. मी तुम्हाला सांगते त्यांच्या कलाकलांनीच, कारण आज आपण आपल्या 90% पॅरेंट्सला भेडसावणाऱ्या ह्या समस्या काय तर माझा मुलगा आणि माझी मुलगी ऐकत नाही, त्यांचं सतत लक्ष मोबाईल टीव्ही लॅपटॉप आणि इन्स्टा व्हॉट्सअप या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेले असतात. आणि म्हणून हळूहळू आपण म्हणाल तर आज एकमेकांमध्ये जे आपलं बोलणं आहे कम्युनिकेशन आहे हे हळूहळू कमी होत चाललेलं आहे. बघा आपली जी मुलं आहेत ना ही एकलकोंडी होत चालली. सोशल मीडियांचा यांच्यावरती एवढा मोठा पगडा आहे का? त्यातून आपल्याला काही मार्ग काढता येईल का? नक्कीच मार्ग काढता. कारण एका आईचं म्हणणं असं होतं की त्या म्हणाल्या अहो मॅडम माझी मुलगी तर ना सतत स्वतःला आरशात न्याहाळत असते, सतत इकडून झालं तिकडून झालं मागून झालं पुढून झालं सगळ्या ठिकाणी ती पाहत असते. आणि मी काही सांगितलं ना सांगते मम्मी तुला काही कळत नाही ग, तुला फॅशन म्हणजे काय माहिती नाही. बाबा म्हणतात की मी आणलेला महागातला टी शर्ट अगदी ब्रँडेड हो पण ह्याला आवडत नाही, पण मित्रांबरोबर मॉलमध्ये गेला आणि 200 रुपयाचा टी शर्ट आणला आणि तोच घालून फिरतो आहे. मग आपल्याला बऱ्याच वेळा ह्या गोष्टी लक्षात येत की ही एकाग्रता म्हणजे ही मुलं जी हळूहळू एकलकोंडी का होत जातात. कधी कधी असं होतं की त्या कधी कधी ही मुलं छोट्या वयात सुद्धा व्यसनाधीन होतात, धूम्रपान करायला लागतात आणि काही वेळेस त्यांना ही एक क्रेज वाटते, ही एक मजा वाटते.
आणि आम्ही काहीतरी करून दाखवायचं असं वाटतं. त्याही पुढे आपल्या पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूया की शाळेच्या वेळांमध्ये किंवा कॉलेजच्या वेळांमध्ये हे मस्तपैकी गप्पा तर मारतात कट्ट्यावरती, पण त्यांच्या हातात जर आपण बघितलं तर आपण हातात सिगरेट म्हणा किंवा आणखीन काही धूम्रपान म्हणा किंवा ड्रिंक्सच्या बॉटल म्हणा ह्या आपल्याला दिसतील. मग ह्याच्यात ते त्यांना एक मजा वाटते. आणखीन पण एक मी स्लाइड तुम्हाला दाखवणार आहे पुढे, त्या स्लाइड मध्ये आपण पाहूया की बघा शाळेचा युनिफॉर्म आहे, कॉलेजचा युनिफॉर्म आहे आणि त्या ह्याच्यामध्ये ही मुलं जी आहेत आपल्याला पाठमोरी बसलेली आहेत आणि मस्तपैकी सिगरेटचा धुवा उडवत आहे. म्हणजे हे का होतं तर एकमेकांची जी संगत आहे, कुसंगत आहे, या सगळ्या गोष्टींकडे आज आमच्या पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. वारंवार त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आपल्या मुलांबरोबर. आपल्या मुलांची मित्रमैत्रिणी कोण आहे, आपल्या मुलांची मित्रमैत्रिणी समवयस्कर आहेत, त्यांच्यापेक्षा मोठे आहेत, त्यांच्यापेक्षा लहान आहेत, की त्यांच्या कॉलेजमधले, त्यांच्या घरातल्या घराजवळचे आहेत, कॉलनीतले आहेत, आणखीन कुठले आहेत. नेहमी आपल्या मुलांशी मैत्रीचं वातावरण. या ठिकाणी आणखीन मी एक तुम्हाला सांगते, ह्या वयातली मुलं जी आहेत, ह्या वयातली मुलं खूप प्रेमाला आसुसलेली असतात, त्यांना सगळीकडनं प्रेम हवं असतं. आणि हे प्रेम म्हणजे मी तुम्हाला सांगते की एक क्षणिक जरी असलं ना तरी सुद्धा हे भावनेची भुकेले असतात. त्यांना प्रेम ही गोष्ट पूर्णत उमजलेली असू देत किंवा नसू देत, पण ते एक आकर्षण असत. कारण त्या आकर्षणामध्ये एक त्यांची मानसिक आणि शारीरिक ही वाढ होत असते. म्हणून आपल्या पिक्चरमध्ये बघा की मस्तपैकी दोघांनी हात पकडलेले आहेत आणि पोलीस मागे आहेत, म्हणजे ह्या वयामध्ये काहीही चुकून त्यांच्याकडनं चुका होऊ शकतात. त्यामुळे आमच्या पालकांना या सगळ्या बाबतीत लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणूनच मी म्हणते की अभ्यासाबरोबर त्यांना जेव्हा आपण नुसता अभ्यास कर नुसता अभ्यास कर किंवा इथे मार्क जास्त आण किंवा जर 90% आले, मला माहिती आहे की आजचं युग जे आहे हे युग खूप फास्ट आहे, म्हणून आपण जे आहे आपण आपल्या मुलांना सतत सांगत असतो, बघ अमक्याचा मुलगा कसा डॉक्टर झाला, बघ तमक्याचा मुलगा कसा वकील झाला, बघ ह्यांनी किती आर्किटेक्चरची छान डिग्री घेतली आणि ती मुलगी बाहेर जाऊन किती हे झाली. पण मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये आणखीन पालकांना एक सुचवू इच्छिते की या ठिकाणी ही जी मुलं आहेत, जर आपली मुलं चांगली शिकली आणि चांगली त्यांनी शिक्षण घेतलं, त्या मोठ्या होऊन एकदम चांगल्या पद्धतीने आणि आपलं नाव ते मिळवू शकतात. या ठिकाणी मला तुम्हाला मुलांनाही आणि पालकांनाही काही गोष्टी सांगायच्या आहेत. त्या म्हणजे फक्त अभ्यास ही गोष्ट आहे ती त्यांच्या समोर ठेवून आपण आपलं पालकत्व सिद्ध करू नका. तर हा आयुष्याचा जो अभ्यास आहे, या आयुष्याच्या अभ्यासामध्ये नेमकं काय, अभ्यास सोडून पण काही कामं जी आहेत ही कोणती, तर ह्या अभ्यासामधनं एक ध्येय आहे, ह्या अभ्यासामधनं एक नवीन वाटचाल आहे, या अभ्यासामध्ये एक कुतूहल आहे, या अभ्यासामध्ये एक जिज्ञासा आहे आणि या अभ्यासामध्ये आयुष्यात चांगलं संस्कारित आणि मोठे होण्याची भावना आहे ही आपल्या मुलांना समजवून द्या. आणि ही जेव्हा तुम्ही समजवून द्याल त्यावेळेस नक्कीच सगळ्या आणि सगळ्या पालकांच्या समस्या ह्या दूर होतील. आणि म्हणूनच मी म्हणते की त्या पालकांना सांगते मी की ह्या मुलांशी संवाद साध. कारण हे जे वय असतं हे वय म्हणजे बालपणाकडून तारुण्याकडे जाणार असत, घराकडून मित्रमैत्रिणींकडे जाणार असत. कारण आज जर आपण बघितलं तर ही किशोर अवस्था आहे, ही किशोर अवस्था आमची वय वर्ष 10 पासून वय वर्ष 20 पर्यंत असते. आणि अगदी साधारणतः पूर्वीचा काळ म्हणजे जर मी म्हंटलं तर 1882 पासून ही एक संकल्पना आली आपल्याकडे, एक वेगळी क्रेज आली. काय? किशोर अवस्था म्हणजे काय? आणि त्यावेळेसपासून हा शब्द आपल्या उपयोगास आणला. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की 10 ते 13 वय ही पहिली अवस्था, अर्थात वय वर्ष 10 ते 13 ही पहिली, 13 ते 16 ही दुसरी अवस्था,
आणि शेवटची अवस्था म्हणजे 16 ते 20 वर्ष. आणि ह्या 20 वर्षांमध्ये म्हणजे 10 पासून 20 वर्षापर्यंत ह्या वयांमध्ये किशोर अवस्था, विचारात भिन्नता असते, मनात भिन्नता असते, मतभिन्नता असते. त्यांना समजून घ्या, त्यांच्यात बदल होत असतो, कारण त्यांचा हा रस्ता पूर्णतः अनोखी असतो. आणि ह्या रस्त्यात ना पालकांनो बरेच अनेक स्पीड ब्रेकर आहेत. ह्या स्पीड ब्रेकर मध्ये आपण आपल्या मुलांना सांभाळून घ्या, त्यांना उडण्याचं आहे, पण हे उडायचं असताना त्यांचे पाय कोणी धरत नाहीत ना ह्याची जाणीव द्या. त्यांना खूप काही शिकायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना त्या लैंगिकतेची एक ओढ असते, कारण त्यांचे शारीरिक बदल होत असतात. आणि आज मीडिया एवढी वास्ट आहे की पूर्वीचं जे वाढतं वय आहे ते आज खूप लवकर प्रमाणामध्ये आपल्याला ही किशोरावस्था, म्हणूनच मी तुम्हाला वय वर्ष 10 असं सांगितलं आहे. त्यांना एक स्वातंत्र्याची वय ओढ असते आणि त्या ठिकाणी ते संभ्रमित झालेले असतात. मग ह्या संभ्रमित अवस्थेमध्ये आपल्या पालकांनी त्यांना साथ द्यावी. त्यांच्यामध्ये होणारे सतत बदल म्हणजे त्यांचे गुण. आज ते म्हणतील की मला हे व्हायचंय, लगेच उद्या होऊन त्यांची विचारसरणा बदल. ते म्हणाल आज नाही मला. मुलींना जर तुम्ही विचारलं तर हो मला आज, मला काल वाटत होतं ग मम्मी सीए व्हायचं, पण मला आज एअर होस्टेस व्हायचं आहे, मी तुला सांगते. म्हणजे लगेच. आणि या आकर्षणामध्ये ना त्यांना प्रेम वाटायला लागतं. म्हणूनच हे प्रेम आहे ती कौतुकाची अपेक्षा. एक 2 मिनिटं का होईना पण तुम्ही त्यांचं कौतुक करत जा. एखादी चांगली गोष्ट केली तर सगळ्यांमध्ये वाहवा करा. नातेवाईकांमध्ये, शिक्षकांसमोर त्यांची वाहवा करत जा. आपण सततच आपल्या मुलांना दोष देत राहिलं तर त्याचा वाईट परिणाम त्या मुलांच्या आयुष्यावरती होतो, समजुतीवर होतो. म्हणून ह्या मुलांचा कल ओळखून घ्या, कारण हे जग खूप अस्थिर आहे. आणि ह्या अस्थिर जगामध्ये आपल्या मोठ्या, आपल्याला तो मॅच्युरिटी आली आहे, पण त्यांची जी मॅच्युरिटी आहे ही लवकर येत आहे, कारण त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये बदल झालेले आहे. आणि म्हणूनच या मुलांना सांभाळून घ्या. आज आपण बघूया की या ठिकाणी आपली जी मुलं आहेत ही मुलं आईकडून ताईकडे आणि मग बाईकडे जाऊ, की जेणेकरून या मुलांना आपल्या आयुष्याचा रस्ता कळू दे. आपण 1.5 वर्ष होत नाही तोपर्यंत त्या मुलाला रडत कडत नर्सरीमध्ये किंवा त्या पाळणा घरामध्ये ठेवून येतो, पण पालक पण म्हणतील मॅडम त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. मान्य आहे, पण आपल्याला त्या बरोबर पण काही सोर्स आहे. म्हणून यांचं निरीक्षण करा, यांना समजवून घ्या, त्यांचं कुतूहल जाणा. आणि अभ्यास शेवटी म्हणजे ही अभ्यास जे आहे त्याचं पुढचं स्लाइड मी तुम्हाला सांगेन की हा जो अभ्यास आहे हा अभ्यास एक आपलं स्किल आहे, म्हणून ते समजून घ्या. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. आज मला इथे तुम्ही बोलायला दिल्याबद्दल खूप खूप आभारी. आणि आता जर आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण समजू. खूप छान मॅडम, सुंदर माहिती दिली तुम्ही. आणि मला आणखीन एक तुम्हाला प्रश्न विचारा असं वाटतो की तुमच्याकडे जेव्हा पालक येतात, म्हणजे खूप पालकांचं समुपदेशन, खूप विद्यार्थ्यांचं समुपदेशन तुम्ही केलं असेल, आज 26 वर्ष तुमच्याकडे अनुभव आहे, तर ते पालक जास्तीत जास्त ते कोणती समस्या घेऊन येतात तुमच्याकडे, की म्हणजे कॉमन कोणती समस्या आहे त्यांच्याकडे जास्तीत जास्त, किती समस्या तुम्ही त्यांची ऐकून घेता आणि त्याच्यावर मार्गदर्शन करता, तर त्यापैकी काही समस्या आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खूप चांगला प्रश्न विचारला आहे मानसी मॅडम तुम्ही. या ठिकाणी 90% पालकांचं जेव्हा बोलणं होतं किंवा पालक माझ्याजवळ येतात काउन्सिलिंगसाठी येतात, त्यावेळेस ते म्हणतात सर्वात महत्वाचा विषय असतो एक अभ्यास, आणि दुसरं म्हणजे की आमच्या मुलांचं आमच्याकडे लक्ष नाही. कळलं आहे, आम्ही जे काही बोलतो, आम्ही जे काही सांगतो, मम्मी मी ऐकलं ग, बाबा मी ऐकलं, मी करीन नंतर, म्हणजे अशा सतत गोष्टी. किंवा आम्ही जर सांगितलं की हा अभ्यास तुझा झालाय का, किंवा आज होमवर्क काय सांगितलेलं होतं, हे जर आम्ही त्यांनी विचारलं तर पटकन काय अभ्यास अभ्यास, म्हणजे सारखंच हे विचारायचं का, बाकी काय नाही का. पण मला असं वाटतं की आपली संस्कृती, आपली भारतीय संस्कृतीच आहे की आपल्याला असं वाटतं की नाही, इतरांसारखं किंवा
मी जेवढी मोठी झाली माझ्याही पेक्षा छान आणि चांगल्या पदावरती माझ्या मुलांनी आणि मुलींनी जावं, त्याच्यामुळे अभ्यास हा महत्वाचा. म्हणून मी एकदा समजवून सांगितलं की अगदी जेवताना बसताना पण जर पहिला प्रश्न हा विचारला की आजचं होमवर्क काय होतं तर संपलं. त्यामुळे हा प्रश्न विचारणं महत्वाचं आहेच अन्य, पण हा संवाद साधताना जर असं त्यांचा कल बघून आपण साधूया, जर असं त्यांचा मूड बघून आपण साधूया. कारण आज ह्या पालकत्वाचा जी परीक्षा, आपण कुठेतरी पालक या ठिकाणी मी म्हणेन की आपण नापास होतो आहे. जे पालक म्हणतात नाही मी पास झालेलो आहे खूपच छान, पण जे पालक म्हणतात की मी ह्या पालकत्वात नापास होत आहे तर तिथे आपली कुठेतरी चूक आहे. आणि ही समजून घेताना की त्यांच्या टप्प्याटप्प्याने आपण जाऊया, त्यांच्या कलाकलाने आपण जाऊया म्हणून. आणि दुसरी गोष्ट की आणखीन एक प्रश्न नेहमी घेऊन येतात की हे आपल्याच दुनियेत कुठेतरी असतात, मग त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्याशी मन मिळवून घ्या. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यांना काही हरकत नाहीये. आता मीडिया जर वास झालेली आहे तर मी घरात आले आहे तू कधी येणार आहे म्हणून करा ना आपल्या पण मुलाला एक मेसेज करा. मी करते, कळलंय का? एक मजा म्हणून मेसेज करा, ए तू कुठे आहेस, सांगितलं उत्तर देईल तुला. पण कधी आपण मुद्दामहूनच आपण विचारलं तू कुठे आहेस आता किती वाजता घरात येतोय असं फोन करून विचारलं की कुठेतरी ती रागवतील. मग मजा म्हणून विचार, हे कुठे आहेस रे, येणार आहेस का आता, मी आले आहे. असं जर आपण थोडस एक फ्रेंडली रिलेशनशिप आपण जर त्यांच्या बरोबर ठेवलं तर आपल्याला जास्त करू शकतो. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारणार होते की पालक जेव्हा तुमच्याकडे एखादी समस्या घेऊन येतात त्यावेळेला पालकांना तुम्ही कोणती उपाययोजना सुचवता, आणि मला वाटते तुम्ही अर्ध उत्तर याच्यामध्ये दिलेलंच आहे की पालकांना काय करायला हवंय, की संवाद साधणं किती गरजेचं आहे. आणि आपण म्हणतो जर आपण पालकांना एखाद्या पालकाला विचारलं की तू काय संवाद साधतोस तुझ्या मुलासोबत किंवा मुलीसोबत, आणि जर त्याचे जर उत्तर आपण ऐकलं तर मोस्टली त्याच्यामध्ये सगळे प्रश्नच असतील. मग नुसतं केवळ पाल्याला प्रश्न विचारणं म्हणजे त्याच्याशी संवाद साधणं नक्कीच होत नाही. तर आणखी हा प्रश्न विचारताना पण असं विचारायचा की मी तुम्हाला सांगितलं तू कुठे आहेस, मी घरी आलेली आहे, येतोयस का, की वेळ लागणार आहे. म्हणजे तुम्ही स्वतःहूनच असं काहीतरी उत्तर तयार करा की जेणेकरून तुम्हाला जे अपेक्षित उत्तर आहे ते त्याच्याकडनं येईल. कळलं आहे का? बरोबर बरोबर. मॅडम मी असं ऐकलो होतो की आणखीन एक पुस्तक पण तुमचं आता भविष्यामध्ये काहीतरी त्याचं प्रकाशित होते, तर त्याबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. हो, म्हणजे ह्या पुस्तकामागचं मी एक कारण सांगते तुम्हाला. या ठिकाणी आम्ही यशोदा मार्फत किशोर वय मुलांना समजून घेताना ही एक ट्रेनिंग केलेली होते. त्यामध्ये आम्ही रिसोर्स पर्सन होते मी, आणि आम्ही मुंबईतल्या बऱ्याचशा शाळांमध्ये हे दिलेलं प्रशिक्षण. आणि त्यावेळेस आम्ही एक स्लाइड शो तयार केलेला होता. आणि ह्या स्लाइड शो मध्ये आम्ही काय केलेलं होतं की लम्हे वगैरे पिक्चर आहे, हिंदी पिक्चर, अनिल कुमार आणि श्रीदेवीचा. तर ह्या ठिकाणी त्यांचं जे त्याच्यातला एक शॉर्ट असा होता की त्या ठिकाणी तिला जेव्हा आपलं प्रेम व्यक्त करायचं आहे त्यावेळेस ती नृत्य वगैरे करून दाखवते. म्हणजे ह्या वयामध्ये ह्या मुलांना ना शारीरिक वेदना झाल्या तरीही चालतात, पण आपली स्वतःची ओढ त्यांना सिद्ध करायची असते. आणि ह्या सगळ्या ट्रेनिंग आम्ही झाल्यानंतर एक क्लिप आम्ही दाखवली आणि आमचे शिक्षक एवढे खुश झाले, ते म्हणाले की मॅडम आम्ही आतापर्यंत अशा ट्रेनिंग कधी केलेल्या नव्हत्या. मग माझ्या डोक्यात एक कल्पना चमकली की मी म्हंटल की आपण का नाही ह्या सगळ्याच मुलांसाठी अच्छा छोट्या छोट्या क्लिप म्हणा, उदाहरण म्हणा घेऊन एक तयार करूया. आणि म्हणून मी किशोर वय ऍडोलन्स असं एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये मी ते प्रकाशित करणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. आणि त्यावरती खूप चांगला मला ज्यावेळेस मी सगळ्यांना सांगितलं किंवा ह्या पुस्तकाविषयी चर्चा केली त्यावेळेस मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. यामुळे ह्या पुस्तकामध्ये आपण किशोर वय म्हणजे काय किंवा त्या ठिकाणी ह्या वयामध्ये त्या मुलांची मूळतः लक्षणं आपल्याला काय दिसून येतील, किंवा पालकांनी आपल्या मुलांशी कसा संवाद साधावा, आणि छोटी छोटी उदाहरणं देऊन, कारण प्रेम ही एक अशी गोष्ट आहे ना, मी म्हंटल ती कुठल्याही वयात आणि कधीही लोकांना काय ह्या मानव संस्कृतीला हवी हवीशी वाटली. त्यामुळे ह्या संस्कृतीचाच एक ओलावा
म्हणून हे पुस्तकाची निर्मिती मी केलेली आहे. होप सो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ह्या पुस्तकाची निर्मिती मी लवकर करणार आहे. नक्कीच मॅडम, त्याच्यासाठी तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि आपण आता इथे थांबूया. सर्वांनी काळजी घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद. थँक्यू.